ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सात जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास साई मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 4 जवळ पुणे येथील 2 महिला आणि 1 पुरुष यांनी सदरील फलकावर काळा रंगाचा द्रवरूप पदार्थ फेकून बोर्ड खराब करण्याचा प्रयत्न केला. यावेळी साईबाबा संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना विरोध करत तातडीने शिर्डी पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिलाय. या प्रकरणी मीनाक्षी शिंदे राहणार सांगली, मनीषा मुंजे आणि हर्षल पाटील राहणार पुणे यांच्या विरोधात साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेनंतर शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. न्यूज सुपरवन साठी राजेंद्र दुनबळे, शिर्डी.